एका मुलीला ग्रूम करण्याचा प्रवास आहे. म्हणजे मी ते गाणं पण काल पाहिलं, इतकं सुंदर झालं स्विमिंग पूल बघून, म्हणजे आतली प्रियदर्शनची जागा झाली, इतकं छान शूट झालंय ते. सुबोध भावे सोबत तुला रोमॅन्स करायचं, म्हणजे अगदीच त्याच्या ती प्रेमात पडते असं आम्ही त्या गाण्यात बघितलं. त्यामुळे चित्रपटात कळेलच की त्याचं पुढे काय होतं. पण तो पिरियड कसा होता की आता तुला सांगितले डिरेक्टरने तुला प्रेमात पडायचंय, ही मुलगी त्याच्या प्रेमात आहे, तो कसा होता? कारण का अगेन आपण त्याला बघत आलोय किंवा तू त्याला फॉलो करत आली, ते कसं होतं सगळं? कारण का एखाद्यावर आपण सिक्रेटली प्रेम करत असतो ऍज अ फॅन, फॅन क्रश असतो, अगेन मोठ्या पडद्यावर पुन्हा तेच करायचे, काय होतं ते? मला पहिला प्रश्न हा पडला होता सेटवर की मी सुबोध सर म्हणू, सुबोध दादा म्हणू, मी काय म्हणू? सर म्हटलं तर ते खूपच फॉर्मल होईल का? दादा म्हटलं तर आपण लव्ह सिक्वेन्सेस कसे करायचे? हे खूप मला जेन्युइन प्रश्न पडलेले हे, आणि मला कळलंच नाही की मी काय म्हणू त्याला. तर तो कधी सुबोध दादा झाला हे माझं मलाच कळलं नाही. आणि द फर्स्ट सीन दॅट वी शॉट वॉज कुठला तरी मधला सिक्वेन्स होता तो फिल्मचा, जेव्हा आम्ही ऑलरेडी एकमेकांच्या प्रेमात पडतोय वगैरे अशा काहीतरी पद्धतीचा तो होता. तर म्हटलं पहिलाच सीन असं कसं करायचं अजून? ओके. आणि काय, आम्ही वाक्यांची रिहर्सल केली होती आणि टेकमध्ये त्याच्या डोळ्यात दिसलं मला डायरेक्ट, मी म्हटलं बाप रे बाप. सो काहीच त्याला एक्स्ट्रा मेहनत घ्यायची गरज नाही, आपल्यालाच त्याच्या प्रेमात पडायचं आहे, दॅट इज ऑल. पण आय थिंक प्रेम ही सगळ्यात अवघड भावना आहे, ती दाखवायची कशी, खोटी दाखवायची आता जास्त, तुम्हाला ती फीलच करायला लागणार, तुम्हाला दुसरं काहीच ऑप्शन नाहीये. तर माझंच वर्किंग चालू होतं प्रेमात पडायचं वगैरे ते सगळं. आणि तो जेव्हा यायचा तो टेकमध्ये प्रेमात पडलेला असायचा, म्हणजे त्याच्यासाठी तर काहीच वेगळं करायला नाही लागत, त्याच्या डोळ्यांमध्ये दिसायचं की तो किती माझ्या प्रेमात आहे या क्षणी. आणि कट झाल्यानंतर तो परत यायचा, तुला एक जोक सांगतो, झोनमध्ये यायचा. सो त्याने खूप कम्फर्ट झोन दिला, आणि जिथे जिथे माझ्या डोळ्यात त्याला एक ससे दिसायचे पळताना, तेव्हा तो हलकेच कोपऱ्यात घेऊन जायचा आणि सांगायचे रिलॅक्स, चिल, व्यवस्थित चाललंय सगळं, व्यवस्थित करतेस तू, आणि तुला तुझी वाक्य माहिती, तुला माहिती आहे काय करायचं, कर, अजिबात काही प्रेशर घेऊ नको, हे असणारच आहे, आपण त्याच्या पुढे जाऊन सीन करायचा. असं तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स देत राहिला आहे सेटवरती, किंवा कधी कधी टेक्निकल गोष्टींमध्ये मी अडकायचे की इथून ते इथे चालत जायचंय, तिथून ते तिथे असा टर्न घ्यायचा आणि असं बघायचंय, तर ते खूप अननॅचरल वाटायचं, पण ते कॅमेरासाठी करेक्ट होत, करेक्ट होत. मग अशा वेळेस मला त्या मुवमेंट्स मध्ये अडकायला व्हायचं आणि मी फ्रीली नाही करू शकायचे. तेव्हाही त्याने सांगितलंय की हे बघ, तुला हे कितीही नाटकी वाटत असेल आणि आपण वी कम फ्रॉम एन एक्सपेरिमेंटल बॅकग्राऊंड फ्रॉम पुणे, तर आपण जज करतो लगेच की आपण काय करतो, तर हे सगळं बाजूला ठेव आणि जे तू पिक्चरमध्ये बघितलंयस, जो रोमॅन्स तू बघितलायस, तो करण्याचा प्रयत्न कर. तू अजिबात जज करू नकोस की तू काय करतेस, करेक्ट, जस्ट गो विथ इट, असं करायचं आणि ते छान दिसतं स्क्रीनवर, तू काही टेन्शन घेऊ नको की ते कसं दिसते. तर असं असं खूप कॉन्फिडन्स त्याने मला दिलाय बऱ्याचदा, त्यामुळे तो एक मेंटर होता सेटवरती. आणि असे काहीच वेगळे कष्ट घ्यायची गरज नाही पडली त्याच्यासोबत काम करताना, तो इतका ईजमध्ये आणि इतका कम्फर्ट झोन तो तयार करून देतो की तुम्हाला फक्त रिॲक्ट व्हायचं, किती छान तो सगळं तो करून घेतो तुमच्याकडनं, खूप मस्त. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.